नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्यातील सर्वात महत्त्वाची आणि आताची ब्रेकिंग न्यूज, सरन्यायाधीश राहुल नार्वेकरांवर संतापले। सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापले। तुमचं टाइम टेबल जे दिलेलं आहे ते अमान्य आहे। लवकरात लवकर सुनावणी करा आणि पुढे काही निर्देश दिले आहेत, सविस्तर बातमी काय ते जाणून घेण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावी विनंती। तर मित्रांनो, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता। आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावेत यासाठी सुनावणी आज झाली। त्यामुळे हे 5 महिन्यापासून प्रकरण राहुल नार्वेकरांकडे आहे व त्यामुळे ते आपला वेळकाढूपणा करत आहेत। त्यावर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी आज विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले आणि तुम्ही उशीर का करत आहात, मुद्दाम आमचा अपमान करत आहात का, असंही सांगितलं। तुम्ही जे वेळापत्रक दिलेलं आहे ते अमान्य आहे, नवीन लवकरच मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा 2 महिन्यात तुम्हाला निर्णय घ्यायचे आदेश आम्हाला द्यावे लागतील व येणाऱ्या निवडणुकी अगोदरच तुम्ही हे निकालात प्रकरण काढावे असे सुद्धा आदेश दिले। त्यामुळे राहुल नार्वेकरांना थोडी तरी काय वाटत असेल तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही सेना नेत्यांनी बाहेर मीडियाशी बोलताना सांगितलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राहुल नार्वेकर हे मुद्दाम वेळकाढूपणा करत आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।